एखादी व्यक्ती यशस्वी झाली की आपण फक्त त्याची उंची पाहतो, मात्र त्या उंचीपर्यंत पोहोचण्यासाठी त्याने केलेला संघर्ष आणि त्याने खाल्लेल्या ठेचा आपण बघत नाही. एका छोट्या गावामध्ये आणि एका सामान्य कुटुंबामध्ये जन्म घेऊन सिक्कीम राज्याचा राज्यपाल होईपर्यंतचा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज उदयनराजे भोसले यांचा पराभव करून सातारचे खासदार होईपर्यंतचा श्रीनिवास पाटील यांचा हा संघर्षमय प्रवास म्हणजे गोष्ट छोटी डोंगरा एवढेच बघूया. श्रीनिवास पाटील हे कराडचे खासदार म्हणून सर्वांना परिचित असणारे व्यक्तिमत्व, परंतु खासदारकी पलीकडेही एक उत्तम विद्यार्थी, एक लोकाभिमुख प्रशासक, एक कला आणि साहित्य रसिक, एक उत्तम वक्ते, अध्यात्म आणि आधुनिक विचारांची सांगड घालणारे अजातशत्रू व्यक्तिमत्व अशा अनेक पैलूंचा संगम म्हणजे श्रीनिवास पाटील. एका छोट्या गावात आणि सामान्य कुटुंबामध्ये आपल्या जीवनाची सुरुवात करून देखील स्वकर्तृत्व, प्रतिभा, अभ्यास व सचोटीच्या बळावर आपल्या शैक्षणिक, प्रशासकीय व राजकीय कारकिर्दीत साहेबांनी गाठलेली उंची ही अनेकांसाठी स्मृतीदायी ठरेल अशीच आहे. साताऱ्याचे खासदार होण्यापूर्वी आणि उदयनराजे भोसले यांना पराभूत करण्यापूर्वी जेव्हा कराड हा लोकसभा मतदारसंघ होता तेव्हा श्रीनिवास पाटील कराडमधून 2 वेळा खासदार राहिलेले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जवळच्या आणि जीवलग नेत्यांपैकी एक नेता म्हणजे श्रीनिवास पाटील. श्रीनिवास पाटील हे IAS अधिकारी होते, मात्र शरद पवार यांच्या सांगण्यावरूनच त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली आणि राजकारणात आले असं सांगितलं जातं. 11 एप्रिल 1941 मारुल हवेली, तालुका पाटण, जिल्हा सातारा, श्री दादासाहेब पाटील आणि श्रीमती अनुसया दादासाहेब पाटील यांना पुत्ररत्न प्राप्त झालं. 1957 शिवाजी महाविद्यालय कराड येथून श्रीनिवास पाटील यांचं मॅट्रिकपर्यंतचं शिक्षण पूर्ण झालं. सर परशुरामभाऊ महाविद्यालय पुणे येथून 1961 BA ऑनर्स मिळालं. त्यानंतर पुणे विद्यापीठातून 1963 त्यांनी MA अर्थशास्त्र ही पदवी प्राप्त केली आणि शासकीय विधी महाविद्यालय मुंबई येथून 1965 ते LLB झाले. 1965 राज्य लोकसेवा आयोग परीक्षेतून त्यांची उपजिल्हाधिकारीपदी निवड झाली आणि त्यानंतर श्रीनिवास पाटील यांचा यशाचा आलेख वाढतच गेला. 1965 ते कोल्हापूरचे प्रांत अधिकारी झाले. त्यानंतर 1971 ते संगमनेर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक झाले. त्यानंतर 1977 पिंपरी चिंचवड नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी झाले. त्यानंतर 1987 जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी. 1996 ते 1999 ते नागपूर सुधार प्रणयाचे अध्यक्ष देखील राहिले आणि 1999 शरद पवार यांच्या सांगण्यावरून त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवेतून स्वेच्छा निवृत्ती घेतली. 10 जून 1999 राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासूनच ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जुळले गेले. 1999 ते पहिल्यांदा कराड लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. दुसरी संधी ही त्यांना कराडमधूनच मिळाली. त्यानंतर ते सिक्कीम राज्याचे राज्यपाल झाले आणि आता शरद पवार यांनी त्यांना थेट उदयनराजे भोसले यांच्या विरोधामध्ये सातारच्या पोटनिवडणुकीमध्ये उतरवलं होतं आणि त्या ठिकाणी देखील त्यांनी उदयनराजे भोसले यांचा पराभव केला आणि तिसऱ्यांदा लोकसभेवर खासदार म्हणून निवडून गेले. या व्यतिरिक्त सुद्धा श्रीनिवास पाटील यांचं सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात देखील योगदान राहिलेलं आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते कार्याध्यक्ष राहिलेले आहेत. अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे सदस्य राहिलेले आहेत. महाराष्ट्रातील लोककला व कबड्डी त्यासोबतच खो खो आणि कुस्ती या क्षेत्रांच्या मदतीसाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. एका छोट्या आणि सामान्य कुटुंबामध्ये जन्म घेऊनच श्रीनिवास पाटील यांनी ही उंची गाठली आणि त्यामुळेच त्यांच्या या संघर्षमय जीवनाला आपण गोष्ट छोटी डोंगरा एवढी असं म्हणतोय. त्यांची ही गोष्ट, त्यांचा हा जीवनप्रवास तुम्हाला कसा वाटला, तुमचं मत, तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच संबंधित व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला घंटीचं बटन दिसेल ते दाबायला देखील विसरू नका. लवकरच घेऊन पुढचा व्हिडिओ, तोपर्यंत रजा द्या. जय महाराष्ट्र.